माझं नाव ॲडव्होकेट मकरंद मते. प्रभातचं मूळ म्हणजे वकिलांसाठी बराच मोठा पायाभूत अशा ज्या गरजा आहेत, की नोटीस असतील किंवा कोर्टाच्या नोटीस असतील किंवा एखादी बातमी द्यायची असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रभातचं खूप मोठं योगदान आहे. वकिलांसाठी किंवा कोर्टासाठी असेल, कोर्टाचे कुठलेही कार्यक्रम असतील तर प्रभातचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळतो. प्रभात हा सर्वसामान्य जनतेचा एकदम जवळीक साधणारा वर्तमानपत्र आहे. आता गेली 30-40 वर्ष मी राजकारणात असल्यामुळे आम्ही जवळून या ठिकाणी येतो जातो आणि सगळी मंडळी अतिशय आपुलकीने आणि आदरानं या ठिकाणी आमच्या सगळ्यांशी संवाद करत असतात. म्हणून रास्त अभिमान आहे की आज शतकाच्या उंबरट्यावर आपण सगळे आहोत. शतकाच्या उंबरट्यावर हे सगळं वाटचाल करणं हे निश्चित कौतुकास्पद आहे आणि अभिनंदनीय आहे. खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव सौ श्रद्धा मनोज शेट्टी. मी येरवडा भागामध्ये आम आदमी पार्टीची इच्छुक उमेदवार आहे. निर्भीड पत्रकारिता म्हणजे प्रभातचंच नाव ओळखलं जातं आणि नक्कीच आज 92 वर्षांमध्ये पदार्पण करतात तर मी ह्या पत्रकारितेला, या वृत्तपत्राला आणि सर्व ते जे आपले त्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि कारण आमच्यासारख्या तळागाळातले जे सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते आहेत तर यांचं काम आणि आम्ही ज्या समस्या मांडतो त्या सगळ्या याच प्रभातनेच लोकांच्या समोर आणल्या आणि त्यांच्याद्वारेच आम्ही नक्की नावारूपाला आलो असं आम्ही म्हणायला हरकत नाही आहे. आणि नक्कीच शुभेच्छा देईल. अशाच पद्धतीने निर्भीड तुमची पत्रकारिता चालू राहून दे आणि आमच्यासारख्यांना न्याय मिळू दे. 92व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी माझ्या पक्षातर्फे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तसेच माझ्या मतदारसंघाच्या वतीनं, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि आमच्या समाजकार्य पदवीधर कल्याण महाराष्ट्र मंडळ पदवीधर जे आम्ही MAW होल्डर आहे त्या विद्यार्थ्यांच्या आणि सर्व जे डिग्री होल्डर आहे आणि समाजकार्य जे कार्यकर्ते त्यांच्या वतीनं मी प्रभातला मनपूर्वक शुभेच्छा देतो.